मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या रुग्णालयाचं या ठिकाणी भूमिपूजन आहे. आज ह्या कॅन्सरच्या म्हणजे धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावाने ते कॅन्सर हॉस्पिटल सुरू करतो त्याचं भूमिपूजन सरसंघचालक मोहनजी भागवत साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पाठपुराव्यामुळे हे हॉस्पिटल ठाण्यामध्ये उभं राहतं आहे. 600 बेडचं हे हॉस्पिटल असणार आहे. मला वाटतं पहिल्यांदाच इतकं मोठं हॉस्पिटल टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट नंतर हे ठाण्यामध्ये होतं आहे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी, ज्याची आवश्यकता जी आहे ती महाराष्ट्रातील तमाम जनतेला होती. आज जर आपण पाहिलं टाटामधून फक्त महाराष्ट्रामधूनच नाही पण भारतामधून लोक जे आहेत ते त्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी वेळ जो लागतो, कालावधी लागतो, कारण की वेटिंग इतकं मोठ्या प्रमाणामध्ये असतं, ते वेटिंग जे आहे हे या हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. लोकांना योग्य वेळ जे आहे ते उपचार जे आहेत ते कॅन्सरवरचे या हॉस्पिटलच्या माध्यमाने त्या ठिकाणी मिळतील. आणि लोक जे गरीब रुग्ण आहेत त्यांना मोठा दिलासा जो आहे या कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमाने या ठिकाणी मिळेल. आज दिघे साहेबांच्या नावाने हे हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहत आहे. मला वाटतं शिंदेसाहेबांच्या आयुष्यामधला हा सगळ्यात मोठा आणि भावनिक प्रसंग आहे, तसाच आमच्याही आयुष्यातला आहे की आज दिघेसाहेबांनी जे आहे या ठाणे जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जी आहे ती शिवसेना पोचवली आणि नेहमी जे आहे हे लोकांसाठी ते झटत राहिले, गरिबांसाठी झटत राहिले. आज त्यांच्या नावाने जे आहे हे एवढं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहत आहे. मला वाटतं खरं जिवंत स्मारक जे आहे हे दिघेसाहेबांच्या नावाने या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ठाणेकरांना किंबहुना महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला जे आहे हे या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. मला वाटतं हे हॉस्पिटल 600 बेडचं आहे. 2 वर्ष जे आहेत या हॉस्पिटलला उभारण्यासाठी या ठिकाणी लागतील. आणि जो प्रश्न जो आहे तो टाटा हॉस्पिटलसाठी गंभीर आहे की लोक लांबून या ठिकाणी येतात राहण्यासाठी, तोही जो आहे हा विषय म्हणजे राहण्याची सोय जी आहे ती नक्कीच ठाण्यामध्ये जसं आता आपण या ठिकाणी हॉस्पिटलची उभारणी केली आहे तशीच राहण्याची देखील कशा प्रकारे व्यवस्था आपण करू शकतो त्याच्यावरती पण काम चालू आहे. आज यहाँ पर थाने में धर्मवीर आनंद दिघे कैंसर अस्पताल इसका भूमि पूजन जो है शिलान्यास जो है आज सरसंघचालक मोहन जी भागवत साहब और उसी के साथ में मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहब और उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस जी इनके माध्यम से यहाँ पर हुआ है. ये थाने के लिए ही नहीं, महाराष्ट्र में से जहाँ जहाँ महाराष्ट्र में जहाँ जहाँ कैंसर के पेशेंट्स हैं, महाराष्ट्र के हर एक जिलों से जो है लोग यहाँ पर आ सकते हैं और अपना इलाज जो है यहाँ पर कर सकते हैं. आपने देखा होगा कि टाटा कैंसर इंस्टीट्यूट जो एकमात्र कैंसर इंस्टीट्यूट जो है लोगों के लिए उपलब्ध है, वहाँ पर बहुत बड़ी लाइन होती है, लोगों को बहुत समय लग जाता है अपना इलाज करने में. ये 600 का अस्पताल यहाँ पर खड़ा होगा उस दिन से जो है लोगों को जो है कम समय में जो है अपना इलाज यहाँ पर कर पाएंगे और कम से कम कीमत पर जो है यहाँ पर लोगों का इलाज होगा. मैं इसके लिए हमारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहब को बहुत बहुत धन्यवाद अदा करता हूँ और उसी के साथ में जीतो जो ट्रस्ट है, जीतो हो, ठाणे म्यूनिसिपल कॉरपोरेशन हो, इन सभी का तहे दिल से धन्यवाद कि महाराष्ट्र में पहली बार इतना बड़ा अस्पताल जो है यहाँ पर बनने जा रहा है. सर योजना है लागू होना रहता है कारण सरकारी योजना पाहिजे ना की सगळ्या ज्या गोष्टी आहेत लोकांना कमीत कमी किमतीमध्ये कमीत कमी पैसे खर्च करून जे आहे त्या ठिकाणी सुविधा कशी मिळेल याच्यासाठी सरकार काम करेल. आपल्याला माहितीच आहे महात्मा फुले योजना जी 1.5 लाखाची त्याला मर्यादा होती, आत्ताच जे आहे सरकारने जे आहे त्याची मर्यादा वाढवून 5 लाख केली आणि त्याचबरोबर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड याची त्याला मर्यादा होती, ती मर्यादा देखील काढून टाकण्याचं काम, म्हणजे महाराष्ट्रामधील प्रत्येक नागरिकाला ह्याचं बेनिफिट घेता येईल, प्रत्येक नागरिक जो आहे महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये लाभार्थी ठरेल. ह्याच्यासाठी ही योजनेची जी आहे ही पूर्णपणे रेशन कार्डची मर्यादा काढून टाकली आणि 1.5 लाखाची मर्यादा वाढून 5 लाख केली. 2 साल का समय जो है इस अस्पताल को लगेगा. सर संजय राऊत यांनी ठाकरे गटातील माझे नगर, अरे आज माझे नगर कृष्णा विश्वासराव आणि मंगेश सातंत्र्य यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला, त्यानंतर आता वडाळ्यामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. काही वेळापूर्वीच ठाण्यामध्ये देखील झालेले कृष्णा विश्वासराव यांच्या नवीन शाखेचं उद्घाटन करत असताना ठाकरे गट आणि शिंदेगड आमने सामने आलेला आहे. ठाण्यामध्ये झाले मला वाटतं आता याच्याशिवाय
समोरच्यांना काय पर्याय उरलेला नाही आहे. आज विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे आणि मोठ्या संख्येमध्ये जे आहे हे लोक असतील, कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर नगरसेवक असतील. पाच पाच टमचे, सात सात टमचे नगरसेवक, सात टमचे नगरसेवक जे आहेत हे या ठिकाणी शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारून जे आहे, शिंदेसाहेब ज्या प्रकारे काम करतायत हे स्वीकारून शिंदेसाहेबांबरोबर जोडले जात आहेत, आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. तर मला वाटतं विचारांची लढाई जी आहे ती विचाराने केली पाहिजे. रस्त्यावरती उतरायचं असेल तर आम्ही पण रस्त्यावरती उतरू शकतो, पण आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब नेहमी सांगतात, त्यांचं म्हणणं असतं की कितीही तुम्ही टीका करा काहीही करा, माझं उत्तर जे कामातून असेल तर आम्हाला कामातून उत्तर जे आम्ही देतो आणि त्याचा मला वाटतं लोक स्वीकार करतायत. म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येमध्ये जे आहेत लोक प्रवेश या ठिकाणी करतायत. तर हे जे नगरसेवकांचे प्रवेश आहेत, पदाधिकाऱ्यांचे प्रवेश आहेत, हे येणाऱ्या काळामध्ये अजून वाढणार आहे. काल कोणतरी सांगितलं एक एक करून काय घेता, सगळे एकत्रच घ्या, तुम्ही काळजी करू नका, एक एक करून सगळेच या ठिकाणी येणार आहेत. तर याची काळजी आपण जी मी कालही सांगितलं की हे लोक का सोडून जातात, आपल्याबरोबर राहणारे लोक, आपल्या परिवारातले लोक, आपल्याबरोबर ज्यांनी शिवसेना वाढवली त्या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचवली, हे लोक का सोडून जातात ह्याचं आत्मपरीक्षण करा. अगोदर आत्मपरीक्षण केलं तर सगळ्यांची उत्तरं जी आहेत ती या ठिकाणी मिळतील. मी बघितलं नाही ते सर्वे. संजय राऊतांनी असं सांगितलंय की जाऊ दे आनंद दिघे यांचं नाव बंधारांना दिलंय. मग वाईट केलंय का, कुठलं नाव दिलं पाहिजे होतं? मग दिघे साहेबांना कायम त्यांनी विरोध, आज दिघे साहेबांचा कायम ज्यांनी विरोध केला, आज दिघे साहेबांच्या नावाने प्रत्येकाच्या मनामध्ये आज दिघे साहेबांचं एक वेगळं स्थान आहे त्या ठिकाणी. आणि म्हणूनच आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या कॅन्सर हॉस्पिटलला जे आहे हे दिघे साहेबांचं नाव त्या ठिकाणी सुचवलं. मला वाटलं जे गेले अनेक वर्ष स्मारक बांधू शकले नाही, जे अनेक वर्ष स्मारक बांधू शकले नाही बाळासाहेबांचं, त्यांनी आम्हाला या ठिकाणी शिकवू नये की कोणाचं नाव त्या ठिकाणी दिलं पाहिजे. त्यांचा विरोध आहे का, नावाला विरोध आहे? नावाला विरोध नाही, ते बोलले धर्मवीर आनंद दिघे हे निष्ठावंत शिवसैनिक होते, ते त्यांना गद्दारांची गद्दारांसोबत नाव जोडू नका, त्यांचा अपमान होईल. अरे या जो माणूस आहे या माणसावरती मी अगोदर तुमच्या एकतर प्रश्नाला मी उत्तर देणार नव्हतो जेव्हा तुम्ही नाव घेतलं त्या माणसाचं, पण दिघे साहेबांचं नाव आलं म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला मी उत्तर देतोय. पुन्हा त्या माणसाबद्दलचे प्रश्न, तो काय बोलतो, ते आम्हाला विचारत नका जाऊ. आम्हाला तेवढा खाली वेळ नाही आहे, आम्हाला चांगली कामं जी आहे ती त्या ठिकाणी करायची आहेत. तर चांगल्या गोष्टीचं आहे आज, चांगल्या वास्तूचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे, तर त्या ठिकाणी चांगलं आपण पण चांगलं बोला. कशाला आपली पण वेळ वाया, विचार वाया, या सगळ्या कशाला घालवता तुम्ही लोक? चांगल्या वास्तूचं उद्घाटन या ठिकाणी, भूमिपूजन झालेलं आहे, तर अशा ठिकाणी चांगलं बोला, चांगलं विचारा, चांगले उत्तर आम्ही त्या ठिकाणी देऊ तुम्हाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.